आपण बघणार आहोत पूर्णांकाशी संबंधित काही गैरसमज गैरसमज एक एके दिवशी शिक्षकांनी फळ्यावर काही संख्या लिहिल्या आणि विद्यार्थ्यांना ह्यापैकी पूर्णांक कोणते आहेत हे ओळखण्यास आहे सांगितले त्यावर शीतल नितीन आणि निशांतने अशा प्रकारे उत्तर दिली तुमच्या मते कोणी बरोबर उत्तर दिले बऱ्याचदा केवळ ऋणसंख्यांनाच म्हणजेच निगेटिव्ह नंबर्सना पूर्णांक म्हणजेच इंटीजर्स समजले जाते अशा समजुतीमुळे शीतलने वजा सहा आणि वजा सात असे उत्तर दिले आहे हा एक गैरसमज आहे त्यामुळे पर्याय चुकीचे उत्तर आहे बरोबर समज असा आहे की सर्व आणि सर्व धनसंख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स आणि शून्यच्या समूहाला म्हणजे कलेक्शनला पूर्णांक असे म्हणतात धनसंख्यांना साधारणत धन व्यक्त केले जाते या बरोबर समजुतीनुसार नितीनने

वजा सातचे स्थान माहिती करायचे होते त्यासाठी त्यांनी खालील प्रकारे संख्या रेषा बनवली तुम्ही सांगू शकता का कोणी वजा सात ला, ला संख्या रेषेवर योग्य प्रकारे व्यक्त केले आहे बऱ्याचदा मुलांना हे तर माहीत असतं की संख्या रेषेवर धनपूर्णांकांना शून्यच्या उजव्या आणि ऋणपूर्णांकांना शून्यच्या डाव्या बाजूला व्यक्त केले जाते मात्र संख्येचे स्थान समजून घेण्यात चूक होते जसे राहुलने वजा सात ला व्यक्त करण्यासाठी शून्यला पहिले स्थान मग त्याच्या डाव्या बाजूला बिंदूला दुसरे स्थान अशा प्रकारे बिंदूच्या सातव्या स्थानापर्यंत मोजणी केलेली आहे आणि अशा प्रकारे त्याने वजा सात चुकीच्या ठिकाणी व्यक्त केले आहे म्हणजेच राहुलचे उत्तर चुकीचे आहे वजा सात ला व्यक्त करण्यासाठी शून्यच्या बिंदूला सोडून त्यानंतरच्या बिंदूपासून मोजणी करणे योग्य आहे म्हणजेच मीनाने बरोबर उत्तर दिले आहे त्यामुळे पर्याय दोन बरोबर उत्तर आहे गैरसमजतीन येथे काही काळे बटण आहेत जर काळ्या बटणांची किंमत वजा एक मानली तर सांगा कोणत्या समूहाची किंमत मोठी आहे येथे आपल्याला वस्तूंची तुलना करायची नाहीये आपल्याला ए आणि बी दोन्ही समूहांची किंमत जाणून घेऊन त्यांची तुलना करायची आहे बऱ्याचदा केवळ वस्तूंची मोजणी करून समूह ए ची किंमत मोठी मानली जाते आणि पर्याय एक असे चुकीचे उत्तर दिले जाते जसे की समूहामध्ये केवळ आठ काळे बटण आहेत आणि प्रत्येकाची किंमत वजा एक आहे त्यामुळे समूह ए ची किंमत वजा आठ आहे अशा तऱ्हेने समूह बी मध्ये पाच काळे बटण आहेत आणि प्रत्येकाची किंमत वजा एक आहे त्यामुळे समूह बी ची किंमत वजा पाच आहे कोणत्याही समूहाची किंमत मोठी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही समूहांच्या किंमतींची तुलना करावी लागेल चला यांची संख्या रेषेवर तुलना करू वजा आठ ला संख्या रेषेवर शून्यच्या डाव्या बाजूला आठ पावलांच्या अंतरावर व्यक्त केले जाईल आणि अशाच प्रकारे वजा पाच ला संख्या रेषेवर शून्यच्या डाव्या बाजूला पाच पावले अंतरावर व्यक्त केले जाईल जसे की आपण पाहू शकता वजा पाच वजा आठ च्या उजव्या बाजूला आहे जसे की संख्या रेषेवर उजवीकडे संख्येची किंमत वाढते त्यामुळे वजा पाच ही वजा आठ पेक्षा मोठी संख्या आहे म्हणजे समूह बी ची किंमत समूह ए च्या किंमतीपेक्षा मोठी आहे त्यामुळे दिलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर हे पर्याय क्रमांक दोन आहे अशा प्रकारे आज आपण पाहिले पूर्णांकाशी संबंधित काही गैरसमज